नमस्कार, योकार गोवा टुनाईट, दीप्ती नागवेकर, सविस्तर खबर आधी हेडलाइन्स. दीज हेडलाइन्स आर ब्रॉट टू यू इन असोसिएशन विथ मॉर्निंग मंत्रा, हेल्थी हार्ट हेल्थी लाइफ. राज्यसभेन बायला आरक्षणात ओबीसी आरक्षणाचो विरोधकांनी केलो इश्यू, खरगे म्हणतात कळाव किद्याक आजूच लागू करात, नड्डा म्हणतात ओबीसींक न्याय दिवपी बीजेपी. गोयात 1963 सावन विधानसभा वेचणुकांनी सगळ्या पक्षांच्यो मेळून फक्त 139 बायल उमेदवार, 22 सुवातांनी जैत. गोयच्या 60 वर्षांच्या इतिहासान 12 बायलो आमदार. खासा रिपोर्ट. पहिली लोकसभेन 1998 बायला आरक्षण विधेयक आपणे मांडिले, म्हणटा आदलो केंद्रीय कायदो मंत्री खलप. ते वेळार लोकसभा बरखास्त झाल्यान विधेयक खंय आडकले. प्रदूषण करपी कंपन्यांकडच्यान ग्रीन सेस वाशील करपाक गोंय सरकाराक हायकोर्टाचो बावटो, निकाला उपरांत पेंडींग सेस रिकव्हरीचो सरकाराचो मार्ग मेकळो. खलिस्तानी वेल्यान भारत कॅनडाचे ताणले, एडवायझरी उपरांत भारतान कॅनडा नागरिकांक विजा केले संस्थगीत. भारताची 25 खलिस्तान्यांची कॅनडात वळेरी, त्रुदो सरकार बसला. दीड दिसाच्या गणपती विसर्जना वेळार मेरशे एकलो बुडलो, कार्मीभाट मेरशेचो 57 वर्सांचो प्रमोद तुकाराम नायक बुडून सोपलो. फायर सर्व्हिसेसाच्या हाताक बॉडी लागली. एमपी लेड फंडातल्यान डीलरांक पैसे पावंक नाशिल्ल्यान दिव्यांगांक खातीरच्यो स्कूटरी शोरुमातूच 7 दिनांत 11 दिव्यांगांक स्कूटरी दिवंक केली कार्यावळ. खासा रिपोर्ट. आयएसएलान शुक्रारा जावपा आशिल्ली एफसी गोवा आड हैदराबाद एफसी मॅच धुकली फुडें. दोनूय टिमींच्या महत्वाच्या प्लेयरांक 8 ऑक्टोबर मेरेन एशिया कपाची ड्युटी आशिल्ल्यान निर्णय. आणि गोंयभर उटंगार, वेधशाळेचो येलो अलर्ट. राती सावन गडगड जगला मारून पाऊस. राजधानीचे रस्त्यांचेर बुट्टी. गोयच्या बाकीच्या वाठारांनी उटंगार, लाईट गुल, पाऊस 118 इंचार. खबरो विस्तारान. राज्यसभेन बायला आरक्षण बेगीन लागू करचे म्हण विरोधकांचो नेट. मल्लिकार्जून खरगे म्हणटा विधेयक चालीक लावंक वर्सा किद्याक काडटात, आजूच चालीक लायात, सरकार जाय जाल्यार किदेंय करूंक शकता. नड्डा म्हणटा ओबीसींक न्याय दिवपी बीजेपीच. ताणें बीजेपीचे खासदार आमदार एमएलसींचे आंकडेच दिले. प्रधानमंत्र्यान विधेयक पास करूंक वांटेकार जाल्ल्या खासदारांचे लोकसभेन उपकार मानले. 1995-96 में एससी एसटी और ओबीसी कैटेगरी सर्विसेज में जुड़ी और ऑल इंडिया सर्विसेज में जुड़ी. अब आप बताइए कि आज सेक्रेटरी के एम्पैनलमेंट का जो कट ऑफ ईयर है वो है 1992. जो सेक्रेटरीज हैं वो 1992 बैच के नीचे के लोग हैं, पहले के लोग हैं. अब मैं आपसे पूछता हूं कि 2004 से 2014 तक कितने सेक्रेटरी ओबीसी थे और कहां थे वो ओबीसी के सेक्रेटरी, किस क्राइटेरिया में थे, जरा हमको इसका ज्ञान वर्धन की. मैंने जैसा कहा कि 303 एमपी में 85 यानी 29% एमपीज आर फ्रॉम ओबीसी. आउट ऑफ 1358 एमएलएस वी हैव 27% ओबीसी. एंड आई रिपीट दैट अमंग द एमएलसीज 163 हमारे एमएलसीज हैं, जिसमें से 40% ओबीसी हैं. काँग्रेस फुडारी मल्लिकार्जुन खरगे म्हणता बायला आरक्षण बिल सोमतेच लागू करा. जब पंचायत में रिजर्वेशन के लिए होता है, जिला पंचायत का होता है, तो ये वुमन रिजर्वेशन का क्यों नहीं होता? आज करो. और मैं एक कबीर का दुआ सुनाता हूँ, कल करने का आज करो,
आज करने का अब करो। बायला आरक्षण बिलाची प्रधानमंत्र्यान परबी दिली। कल भारत की संसदीय यात्रा का एक स्वर्णिम पल था। और उस स्वर्णिम पल के हकदार इस सदन के सभी सदस्य। गोयान 1963 सावन आता मेरेन एकाय पक्षान बायलांक जाय तशे प्रतिनिधित्व दिवना। आयज मेरेन 14 विधानसभा वेचणुकांनी सगळ्या पक्षांच्यो मेळून फक्त 139 उमेदवार, तातूंतल्या 22 सुवातींचेर जैत, 2 टर्म सोडल्यार सगळ्या टर्मान एक तरी बायल आमदार आशिल्ली। 60 वर्षाच्या विधानसभेच्या इतिहासान 12 बायलो आमदार। खासा रिपोर्ट। लोकसभा आणि विधानसभेत 33% बायलांक आरक्षण दिवपाचो कायदो पास केल्ल्यान आता सगळ्या राजकीय पक्षांक वेचणुकेत राखीव सुवातेर बायलांक दवरची पडटली। आता मेरेन खंयच्याच राजकीय पक्षान बायलांक फुडारपण दिवंक ना। 1963 7 बायलां उमेदवार, उर्मिळा मास्करनास 2 पानांचेर मुरगांवच्यान जिखली। 1967 2 बायलां उमेदवार जिखली, एमजीपीची शशिकला काकोडकर आणि यूजीडीपीची इलू मिरांडा। 1963 ते 2022 मेरेन विधानसभा वेचणुकेत 139 सुवातेर बायलां उमेदवार दवरलो, तातूंतले 22 सुवातेर जैत। शशिकला काकोडकर 5 आणि व्हिक्टोरिया मामी 4 फावट जिखल्या। जेनिफर मोन्सेरा 3 फावट जाल्यार एलिना 2 फावट जिखल्या। तसे पळोवपाक गेले जाल्यार आता मेरेन फक्त 12 बायलां गोंय विधानसभेन पावल्यो। आता पळयात राजकीय पक्षांनी बायलांक विधानसभा वेचणुकेंनी कितली संद दिली। आता मेरेन 139 बायलां उमेदवार, तातूंतली 36 अपक्ष। काँग्रेसीन आता मेरेन वेचणुकेंनी 19 बायलांक तिकेटे दिल्यात। भाजपान आता मेरेन 10 बायलांक वेचणुकेन दवरल्या। बायलांक उमेदवारी दिवपाक मोगोळ फाटी आता मेरेन फक्त 10 जणांक संद। आपान गोंयान 2 वेचणुके लढयल्यो, 8 बायलांक उमेदवारी। 33% राखीव आशिल्ल्यान बायलां फुडाऱ्यांक आता पार्टी लेवलाचेर उमेदवारी मेळपाक शकता। फामिली भितर संद दिल्यार फामिली राजाचो हुस्को। प्रुडंटा खातीर लौकिक शिलकार। लोकसभेन 1998 सगळ्यांत पयलीं बायलां आरक्षण विधेयक मांडिल्ले। केंद्रीय कायदो मंत्री म्हूण आपणें हें मांडिल्ले हाचो अभिमान आसा। आदलो कायदो मंत्री रमाकांत खलप प्रुडंटा कडेन उलयलो। विधेयक चर्चे खातीर जोड समिती कडेन गेल्ले, मात त्या वेळार लोकसभा बरखास्त जाल्ल्यान विधेयकाचो प्रवास थंय सोंपलो म्हूण आदलो खासदार खलप सांगता। गोंयकार बंधू भगिनींनी, विशेषतः उत्तर गोव्यातले जे मतदार, त्या 96 इलेक्शनच्या वेळी म्हाका निवडून तेणी दिलो। एक जबाबदारी घेऊन हांव दिल्लीक गेलो आणि त्या लोकसभेत मंत्री जावपाची संधी मेळ्ळी। अनेक प्रकारची जी कार्य त्या काळात माझ्या कडल्यान घडले, त्यातले एक महत्वाचे कार्य म्हणजे महिलांचे आरक्षण बिल। या त्यावेळच्या लोकसभेचो कार्यकाळ हो अत्यल्प ठरलो। सरकार अस्थिर असले सरकार, कारण अनेक पक्षांचे मिळून सरकार ते स्थापन झाले। त्या सरकारात तुमकां खबर आसा, त्या मंत्रिमंडळान म्हाका देवेगौडांनी स्थान दिले आणि पंतप्रधान देवेगौडांनी हे विधेयक तयार करून सादर करचे अशा स्वरूपाचे मोठे महत्वाचे कामाची जबाबदारी माझ्याकडे सोपवली। नव्या लोकसभा जी बांधल्या, जे संसद भवन जे बांधलं, त्या भवनात गणेश चतुर्थीच्या मुहूर्ताक धरून हे बिल पुनश्च एकदा मांडले गेले। आणि आम्ही पहिला काल की एक दोन फक्त अपवाद सोडले जाल्या संपूर्ण सभागृहातल्या सगळ्या सभासदांनी एकमतान त्या बिलाक पाठिंबा दिलो। 96 माझं म्हणजे निवड झाली लोकसभेचो खासदार म्हणून। ते स्थान मेळ्ळें म्हणून अनेक प्रकारचे कायदे कानून करची संधी म्हाका लाभली आणि त्यातले अत्यंत महत्वाचे अशी एक 2-4 ज्यो गोष्टी घडल्यो कायद्याच्या स्वरूपात, त्यातले महिला आरक्षण बिल हे आसा। त्यामुळे आज जर खऱ्या अर्थान देशात रिझर्वेशन टू महिला जर मिळता तर त्याचे श्रेय या गोयकार आमच्या मतदाराक चालले आणि विशेषतः उत्तर गोमंतातल्या मतदारांक मिळाले। प्रदूषणकारी कंपन्यांकडच्यान ग्रीन सेस वाशील करून गोय सरकाराक हायकोर्टाचो बावटो। 2013 कायदो केल्या उपरांत 2014 प्रदूषण करपी कंपन्यांचेर ग्रीन सेस लावपाचे थारिल्ले। प्रदूषणाचो विषय केंद्राचो राज्याचो न्ही म्हूण कांय कंपन्यो कोर्टान गेल्यो। सेस कोणे लावप हे कायद्यान स्पष्ट ना म्हूण कोर्टाचे निरीक्षण। आता पेंडींग सेस रिकव्हरीचो सरकाराचो मार्ग मेकळो।
प्रदूषण करपी कंपन्याकडच्यान ग्रीन सॅस वसूल करपाक हायकोर्टान बावटो दाखयल्या उपरांत 2014 सावन पेंडींग आशिल्लो सॅस वाशील करपाचो सरकाराचो मार्ग मेकळो झाला. राज्य सरकार सॅस लावं शकना हो विषय केंद्राचो म्हण काय कंपन्यो कोर्टात गेल्ल्यो. सॅस कोणे लावप हे कायद्यात स्पष्ट ना म्हण कोर्टान निरीक्षण नोंद केल्ल्यान सरकाराचो रिकव्हरीचो मार्ग मेकळो झाला. सॅस रिकव्हरीचो मार्ग मेकळो. प्रदूषण करपी कंपन्याकडच्यान ग्रीन सॅस वसूल करपाक हायकोर्टाचो बावटो. 2014 सावन पेंडींग आशिल्लो सॅस वाशील करपाचो सरकाराचो मार्ग मेकळो. राज्य सरकार सॅस लावं शकना हो विषय केंद्राचो म्हण काय कंपन्यो कोर्टात गेल्ल्यो. सॅस कोणे लावप हे कायद्यात स्पष्ट ना म्हण कोर्टान निरीक्षण नोंद केल्ल्यान सरकाराचो रिकव्हरी मार्ग मेकळो. एमपीटीत हाताळिल्ल्या कोळशाचेर सरकारान 2014 सावन गोय ग्रामीण सुधारणा आणि कल्याण सॅस लायला. 2014 सावन आत्ता मेरेन एमपीटीचेर कोक आणि कोळसो हाताळपी 29 कंपन्यांचो मिळून 230 कोटी रुपयाचो सॅस पेंडींग आसा. सगळ्यात चढ जिंदालाचो. जिंदाल 139 कोटी, वेदांता 37 कोटी. एमपीटीत कोळसो व्हरता त्या ट्रान्सपोर्टेशनाचेर येरादारी खात्यान सॅस लायला. गोय ग्रामीण सुधारणा आणि कल्याण सॅस कोळसो कोक हाताळपी कंपन्यांनी दिवचो पडटा. सॅस भरूक नाशिल्ल्यान 2014 सावन आत्ता मेरेन सरकाराचे 230 कोटी रुपया अडकले. 29 कंपन्यांचे मिळून 230 कोटी पेंडींग. 5 कंपन्यांनी सॅसा कोर्टात चॅलेंज दिली. सॅस लावपाक चॅलेंज करपी ह्या 5 कंपन्यांचो वट्ट सॅस पावता 210 कोटीचेर. जिंदालाच्या 2 कंपन्यांचे मिळून जातात 169 कोटी. पेंडींग आसा तातूंत 80% पैसे जिंदालाचे. वेदांताचे जातात 37 कोटी. वेस्ट कोस्ट पेपर मिलाचे 2.63 कोटी. अल्ट्राटेक कर्नाटकाचे 1.9 कोटी पेंडींग. ब्युरो रिपोर्ट, प्रुडंट. खलिस्तानींवेल्यान भारत कॅनडाचे ताणले नागरिकांक एडवायझरी जारी केल्या उपरांत भारतान कॅनडा नागरिकांक विजा प्रक्रिया संस्थगीत केली. भारतान 25 खलिस्तानी आतंकवाद्यांची वळेरी दिल्या, मात थंयचो त्रुदो सरकार ती घेवन बसला. कॅनडा खलिस्तान्यांक सुरक्षीत म्हूण विदेश वेव्हार मंत्रालयाची कॅनडा सरकाराक जाप. भारताकडेन कॅनडाचो खलिस्तान्यांविशी कसलोच पत्रव्यवहार ना. Yes, we have informed the Canadian government that there should be parity in strength and rank equivalence in our diplomatic presence, in mutual diplomatic presence. Their numbers here are very much higher than ours in Canada. The details of this are being worked out, but I assume there will be a reduction. Yes, I do think there is a degree of prejudice here, of prejudice. They have made the allegations, they have taken action on them. To us, it appears that these allegations by the government of Canada are primarily politically driven. As I said, we have been, of course, engaged with our partners on various issues, particularly including this one. We have been discussing with them. We have conveyed our position, how we see these developments. And I think those are part of ongoing conversations. As we have said, or I think it's been very clear, we are willing to look at any specific information. We have conveyed this to the Canadian side, made it clear to them that we are willing to look at any specific information that is provided to us. But so far, we have not received any such specific information. There was a direct, indirect question on that. Let me also point out that from our side, very specific evidence about criminal activities by individuals based on Canadian soil has been shared with the Canadian authorities on a regular basis, but not been acted upon. देड दिसाच्या गणपती विसर्जना वेळार मेळशे एकलो बुडलो. कार्मी भाटातलो 57 वर्सांचो प्रमोद तुकाराम नायक म्हणटा तो सोपलो. एकलो बुडला म्हूण कळटनाच उजो पालोवपी दळाच्या जवानांनी राती सावन सोद मोहीम हातांत घेतिल्ली. आज दनपरा प्रमोदाची बॉडी हाताक लागली. देड दिसाचो गणपती विसर्जन करपाक गेल्ल्या कडेन एक इन्सिडंट जाल्लो आसा. एक प्रमोद तुकाराम नायक, लोकल रेजिडंट ऑफ कार्मी भाट मेरशे, तेजे बुडोवन मरण जाल्लेलं आसा. तेजी एज जावन आसा 57. लोकल रेजिडंट ऑफ कामरी भाट मेरशे. फायर डिपार्टमेंट रातची 4 जायसर तेजी बॉडी सोदताली, मात ती बॉडी दुसरे दिसा दनपारच्या 12 गावलेली आसा.
सध्या पोलीस आपल्या पंचनामा करता आणि ती बॉडी आहात ती जीएमसीन शिफ्ट केली फॉर पोस्टमॉर्टम रुडंटा खातीर सायल मांद्रेकर. एमपी लेड फंडातल्यान डिलराक पैसे पावंक नाशिल्ल्यान दिव्यांगांक दिल्ल्यो खासा स्कूटरी शोरुमातूच. कांय दिसा फाटी खासदार सार्दिनान 11 दिव्यांगांक खासा स्कूटरी दिल्ल्यो. एमपी लेड फंडातल्यान शोरूमवाल्याक पैसे पावंक नाशिल्ल्यान एकाय दिव्यांगाक शोरुमातल्यान स्कूटर मेळूं ना. सार्दिनान मीडिया मुखार स्कूटरी हाडून कार्यावळ केली. खासा रिपोर्ट. 10 सप्टेंबराक दिव्यांगा खातीर तयार केल्ल्यो स्कूटरी मिडिया मुखार हाडून खासदार फ्रांसिस सार्दिनान 11 दिव्यांगांक त्यो स्कूटरी दिवपाची घोषणा केल्ली. कार्यावळ जाल्या उपरांत त्यो स्कूटरी परत शोरुमांत व्हेल्यो. त्यो थंय आसा. स्कूटर मेळटली म्हूण राविल्ले तातूंतलो एकलो डोमनिगोज गोयसान ही गजाल उक्ताडार हाडली. स्कूटरीक शोरूम प्रायस सरकार दितलो. इन्शुरंसाचे पैसे लाभार्थ्यांनी भरचे. 9,000 रुपया इन्शुरंसाचे भरले. ट्रान्सपोर्टाचेय 580 रुपया भरले. शोरूमात गेल्यार ते सरकारान पैसे दिवंक ना म्हूण सांगून स्कूटरी दिना म्हूण खंय सांगतात. आमच्या हाती आजून पडलो न्हय आनी तेणे आमकां बायक दिले म्हणल्यार कंपनी आमकां रिलीज करपाक रेडी ना म्हणटा. आमी जंय रजिस्ट्रेशन बी केलो आहा आमी रजिस्ट्रेशन बी कोण हाडलो आहा आनी 13 सप्टेंबर हांवें रजिस्ट्रेशन केलोलें आनी तेको आतां इचारलें जाल्यार ती म्हणटा आमी रिलीज करनाय म्हणटा. ते गोवोरमेंटाक आमकां पयशे मेळ्ळो न्हय म्हणटा. जे मेरेन पयशे मेळनाय ते मेरेन आमी बायक रिलीज करनाय म्हणटा. तांकां मेळना आसतना तांकां पयशे मेळना आसतना रजिस्ट्रेशन कित्याक करपाक लायल्यो आनी बायक कित्याक डिस्ट्रिब्यूट केल्यो इतलें म्हणटा हांव. पयशे मेळनासतना बायक कित्याक डिस्ट्रिब्यूट जाल्यो. मोर देन 10 डेज जाले आजून ते आमगे बायक आमकां रिलीज केलो न्हय. प्रुडंटान खासदार फ्रांसिस सार्दिनाक गाठपाचो यत्न केलो मात तो दिल्ली अधिवेशनात आशिल्ल्यान मेळ्ळो ना. शोरूमवाले ह्या विशयाचेर उलोवंक सोदिनात मात लाभार्थ्यांक ते सरळ सांगतात की सरकारकडच्यान गाडयांचे पैसे येना तो मेरेन दिव्यांगांच्यो गाडयो दिवचे ना. 12 दीस जाले 11 स्कूटरी शोरूमातूच आसात. ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. 1.5 दिसाच्या गणपतीचे विसर्जना उपरांत सार्वजनिक गणपती पळोवंक गर्दी. घराघरांनी वेगवेगळ्या सद्यकालीन आणि पौराणिक विषयांचेर देखावे केल्यात. अंदू कितलेशेच कडेन चंद्रयानाचे देखावे. भजनां किर्तनांक रंग. कांय जाणांचो 5, 7, 11 दीस गणपती. म्हापशा बाजारांतलो सार्वजनीक गणपती जालो 63 वर्सांचो. दर्शनाक लोकांची गर्दी. गोयच्या दर्यादेग पुलिसांक जायत्यो बोटी सरकाराकडच्यान मेळनात म्हूण चिंचणी देवसा पंचायतीची सरपंच सांगता. साळ न्हंय लागसर गस्त घालतले जाल्यार पुलिसांकडे आधुनीक यंत्रणा ना. त्या वाठारांत मायग्रंट लोक खूप. तांचेर नजर दवरूंक कोस्टल पुलिसांक सरकारान बऱ्यो साधन सुविधा दिवच्यो म्हूण पंचांची मागणी. कोस्टल पुलीस म्हण एक आमगे फोर्स आहा जे आख्खे सेक्शन चोयता आमगेले कोस्टा हे सायडीन आहा ते. पूण तेंगे दे आर देयर टू मेंटेन अँड विजिलन्स ऑन एनी इलिगल एक्टिविटीज हॅपनिंग ऑन द रिवर. सो तेंगे पळयलें जाल्यार तेंकडे पयलीं सद्या इक्विपमेंट ना. तेंकडे एक बरी स्पीड बोट ना. आनी हे पुलिसीन कितकोन हे एनफोर्समेंट करपाचो. तेंगे बोट आहा तितून चोयला आसतली ती मळो आहा. गव्हर्मेंट इतुले क्रोज ऑफ रुपीज स्पेंड करता बट द फंड गरजे पळय आहा थिंग तेंगे फंड येना. मागता सरकारा कडे तेंकां फावो तितलो तेमी इक्विपमेंट दिच म्हूण फॉर द कोस्टल पुलीस. हिंगा कितें आमगेले कोस्टल पुलीस मॉनिटर कोता येव कितें कित्याक वचू. आज इंटरलँड टुरिजम म्हणटाय आमी. आज आमगेले गेले आसोल ना जे तारीवाडो थिंगा इंटरनॅशनल जावं नॅशनल टुरिस्ट भरपूर सेलिब्रिटी बी
रेस्टॉरंटान सदां हांवें सीफूड सीफूड खावपाक, पूण आज हेचेर गोवर्मेंटान एक लक्ष घालपाक जाय. आज आमगेली कोस्टल पुलीस म्हणटा ती गरजेची. आज एटलिस्ट 21 नॉट्सांची एक बोट म्हूण ती आसपाक जाय, जे झूम को हे ते भाशेन ओदरा भितर 10-15 मिनटां भितर पावते भाशेन. सो हे इक्विपमेंट तांकां वेल इक्विपमेंट हाडल्यार तांकांय बड्या काळजीदारपण येता जेन्ना तांकांय फेस करपाक. जेन्ना कोस्टल पुलिसा कडेन इक्विपमेंटूय ना जाल्यार ते फेस कितको करतले? हे एक सारके गरजेचे. आनी आमी आज ट्युरिजम प्रोमोट करूं मावताय. ट्युरिजम प्रोमोट करता जाल्यार आज हिंगा आमगेले पुलिसांक वेल इक्विपमेंट दिन ते पयलीं तेंगेले सगळे जे तांकां मशीन गन वो कितें लागत ते इक्विपमेंट तांकां वेल इक्विपायड करपाक जाय. आज G20 कितले लाखांनी कोट्यांनी पयशे मोडाय हे आमगे स्टेडियम म्हणय, हे आमगे लोकां सेफ्टी पासत म्हणय. सो हे गोवर्मेंटान लक्ष दवरून हेचे म्हायती घेवची आनी जात तितू पळय आमगे कोस्टल पुलिसां तेणी सगळे इक्विपमेंट हाडून दिवचे. गोंयभर उटंगार पणजे वेधशाळेचो येलो अलर्ट. राती सावन गडगड जगला मारून पाऊस पडपाक लागला. स्मार्ट सिटीची खणपाची कामां परत सुरू झाल्यान पणजे रस्त्यांचेर बुट्टी. बाकीच्या वाठारांनी पावसाचो मारो. वेधशाळेन सध्या तरी शुक्रार शेनवारा पावसाचो अलर्ट दिल्लो ना. आयतार सोमारा पावसाचो येलो अलर्ट दिला. मोसमी पाऊस 118 इंच झाला, सरासरी परस 3% मायज. कोविड अरिश्टान सोशल मीडियाचो आधार घेऊन वेगवेगळे लेक्चरांचे व्हिडिओ करून भुरग्यांक शिकोवपी मडगावच्या सेंट लॉरेन्स स्कुलाची शिक्षिका सोनिया माणगावकराक अंदूचो CM वैशिष्ट्य गुरु पुरस्कार फावो झाला. कोविडान ती स्वतःचे बरे वायटाचो विचार करिनासतना भुरग्यांक घरा वचून शिकयताली. कोविडाच्या टायमार भुरगीं एक कडेन, आमी एक कडेन, शाळा बंद आनी इतलो कठीण प्रसंग आयलो की भुरग्यांक शिकोवप कशें. सो हांवें ल्हान ल्हान व्हिडियो केले आनी ते भुरग्यांक शेअर करताले. शिवाय म्हाजो एक छोटोसो यूट्यूब चॅनल हांवें केलो म्हाज्या स्कुलाक लागून आनी तेजेर हांवें व्हिडियो घातले आनी भुरगीं सगळीं तेजे वयल्यान शिकतालीं. रिस्क आसलें आसूं म्हणून हांव तेंच्या घरा सुद्दां वचून हांवें जायते फावटी शिकयल्लें आसा. कोरोनाच्या काळांत अवॉर्ड हो सोंपेपणी मेळना, तेजे खातीर खरेंच परिश्रम करचे पडटा. आनी तूं कितें केला तेजे प्रूफ पळयलो वयता. फोटो काडून आमी दवरलेले आसता, तेजे ते पळयता. जी कोण कमिटी आसता ती पळयता की खरेंच हे अवॉर्डाक पात्र आसा काय ना. आनी म्हाका दिसता की हांव पात्र आसा म्हणून तेंच्यांनी म्हाका सिलेक्ट केला. आनी हांव जे म्हाका अवॉर्ड मेळ्ळा तेजे श्रेय हांव म्हाजे चडशे म्हणल्यार भुरग्यांक दिता. कित्याक भुरग्यांक शिकोवनूच म्हाका तो अवॉर्ड मेळ्ळा. भुरग्यांचो रिस्पॉन्स, भुरग्यांचे फोटोज, पेरंट्साचे फोटोज आनी को टिचरांचे म्हाका खूब खूब हेल्प मेळ्ळा. मडगांवच्या AV लॉरेन्स हायस्कूल हिची टिचर सोनिया संजय मणगांवकर हिका गोवा गव्हर्मेंटान अवॉर्ड फावो केला. तिच्या कामाची तुस्त करून तसेच तिचे बरे कामाची दखल घेऊन कोविडाच्या टायमार तिने बरे कार्य केला. तसेच जी भुरगीं ताजी तिच्या स्कुलान येतात ती चडशी हिंदी उलोवपी भुरगीं, तिका ती कोंकणी, मराठी तसेच इंग्लीश भाशेन शिकयता. स्टुडंट मिडिया खातीर मडगांव सावन सावी डायस. ISL शुक्रारा जावपा आशिल्ली FC गोवा आड हैदराबाद FC मॅच फुडें धुकल्ली. दोनूय टिमींच्या म्हत्वाच्या प्लेयरांक एशिया कपाची ड्युटी आशिल्ल्यान हो निर्णय घेतला. FC गोवाचो संदेश जिंगन आनी हैदराबाद FC चिंगलेकसाना सिंग हांकां एशिया कपान 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर मेरेन ड्युटी आयल्या. मॅच केन्ना जातली ते जाहीर केल्लें ना. खबरो इतल्यार सोंपता. प्रुडंटाक फॉलो करात. प्रुडंट प्लस एप, वॅबसायट, ट्विटर, फेसबूक, पॉडकास्ट, टाटा प्ले एप, JioTV एपार. बी प्रुडंट, बी सेफ. कीप वॉचिंग प्रुडंट. देव बरें करूं.